आणि मज्जा वाटतंय घरी. तू कशी आहेस? मी मस्त निवांत. सगळेजण खूप एक्साइटेड आहे तुझ्याशी गप्पा मारण्याकरता. मगपासून तुझी वाट बघतात. सगळ्यात आधी तुला रिक्वेस्ट आहे सगळ्यांना तुझ्या फॅन्सला एकदा हाय म्हण. आणि कशी आहात? घरी काय करतात? आंबे खाताय का? कारण मी आंबेच्या नावाने चिडवतोय, कारण माझ्या घरी आंबे आले. बस तुम्ही चिडव चिडव खाणार आहे. तुम्ही आता 2 मिनिटं आधी सांगितलं तर पुन्हा सांगतोय की घरी राहा, आंबे खा, भाकरी खा, आईच्या हातचं जेवण करा आणि घरी राहा. ओके, साधारण शिव थोडं खूप बघतील, जास्ती अप्रिशिएट करतील, तर तो प्रयत्न सुरू आहे माझा. आणि मज्जा करतो आईच्या हातचं जेवण खाऊन घरी मस्त. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. तुझे भरपूर फॅन्स तिथे कनेक्ट झालेले आहेत, त्यांचे प्रश्नही आपण घेणारच आहोत. पण सगळे तुला खूप विश करतायत, कॉंग्रॅच्युलेशन करतायत की तू छान विनर झालेला आहेस, आपल्यापर्यंत फेवरेट आहेस, सगळेच बरेच जण म्हणतायत. तो काल मदर डे झालेला आहे आणि अर्थात आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे की तुझं आणि आईचं बॉन्डिंग खूप मस्त आहे. मी ना एक गोष्ट कुठेतरी एक कविता किंवा काहीतरी वाचली होती आपल्या मराठी इंडस्ट्रीचे, जर ती एक लाईन मला खूप जास्ती आवडली, मी तुम्हाला शेअर करतो. की त्यांनी असं म्हटलं होतं की जेव्हा आईला बाळ होतो किंवा मी झालो समजा आईला, तर तेव्हा आई आई एक दिवसाचा बाळ असतो. तो एक दिवसाचा बाळ म्हटल्या जाते त्याला. तर तो बाळ आणि ती आई पण एक दिवसाचीच असते. आणि जेव्हा मम्मी आता 30 वर्षाचं आहे, तर 30 वर्षाचीच माझी आई आहे. तर कधी कधी काय होतं की आईला आपण तेवढ्याच एजचे असतो हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आपणही त्याच एजचे, आई पण त्याच एजची, और फिर वो जो बॉन्ड होता है तुम्हाला, तो त्या आपण म्हणतो ना की आई माझी फ्रेंड आहे किंवा आईला समजून घेतलं पाहिजे. तर ते ना मला खूप चांगलं आवडलं ते वाचून. यार हे तो सही आहे ना, म्हणजे खरंच तसं बघितलं आई खूप मोठी नसते आपल्यापेक्षा, पण आपल्याच एजची असते ना, आपली एवढी काळजी करते, तर आपणही तेवढीच काळजी, तेवढीच केअर करायला पाहिजे तिच्यासोबत. तर नेहमी असं असते की आपल्या पाठीचं ती उभी असते की तू टेन्शन नको घे, तू जा, तर जो का अच्छा होगा. किंवा ते हे नाही झालं ना, इथे रिजेक्ट झाला तर त्या ऑडिशन मध्ये सिलेक्ट होशील. तर मला असं वाटतं की जेव्हा तिलाही गरज असते तेव्हाही आपण असं गृहित नाही धरायला पाहिजे. अरे आई आहे, काय टेन्शन आहे, ही तर होऊन जाईल. नाही, तेव्हा आपलीही गरज असते तिला. आणि आपण जेव्हा असतो ना, आई तू टेन्शन मधलं मॅ हो ना, किंवा एक झप्पी जरी घेतली, एक पप्पी जरी घेतली लाडानी, तर तिला खूप चांगलं वाटते. आणि मस्का लावण्यात मी खूप हुशार आहे, तर मी कळतो. येस येस येस. सगळ्यांना जाणून घ्यायला आवडणार आहे शिव, की तू तुझा प्रवास कसा सुरू केलास, या इंडस्ट्रीमध्ये जायचं कधी ठरवलंस आणि का ठरवलंस? मी 8-9 मध्ये असतानाच मला मुंबई यायचं होतं. तर मला मुंबई यायसाठी तो एज होता किंवा एक असताना की आपले पॅकेट मध्ये जे मनी हो ना, तब जाके ना एक होता की कॉन्फिडन्स बढताय की आता मुंबई जाऊ. आणि आपल्या एज नव्हता ते. तर मी जेव्हा डान्स क्लास ऍक्टर अँड ऍक्ट्रेस इन हिंदी अँड मराठी इंडस्ट्री ऑल्सो. माझं हिंदीत इम्रान हाशमी आहे हिरो, फुल कूल आहे वो बंदा. त्याचे सॉन्ग आवडते मला, त्याची एक स्टाईल आवडते. आणि कंगना रानौत ती ऍज अ पर्सन ही आवडते मला. ऍक्टर तर आहेच ती फाडू, पण ती डंके की छोट पे काम करते मला ते आवडते तिचं काम करणं. इकडे माझा सिद्धार्थ दादा आहे, अमृत दादा, ही मराठी तर खूप जास्ती आहे. तर त्यात हिंदीत म्हणजे इम्रान हाशमी आणि कंगना रानौत. साधारण तू घरी असताना क्वारंटाईन मध्ये मम्मीला आईला काही हेल्प करतोय का? तू आहे बऱ्यापैकी, सो त्याबद्दल काय सांगशील? त्याबद्दल तर मी डान्स मला असं कुठून प्रोफेशनली काही ट्रेनिंग वगैरे नाही घेतली आहे. मी दादा सोबत राहून जी आपण युट्यूब आणि स्वतः परफॉर्म करतो तसं थोडंफार शिकलोय मी. तर मला परफॉर्म करायला मजा येते. मी खूप चांगला डान्सर, चांगला कोरिओग्राफर नाही, पण बऱ्यापैकी करून घेतो. आणि मला करायला मजा येते ना, बाकी मेको पता नाही. तर मी जेव्हा करतो तेव्हा मी खुदको याचा माझा फुल हिरो वाला एंट्री, म्हणून मी एन्जॉय करतो त्या गोष्टीत. दादा मूवी येणार होते 2 सप्टेंबर मध्ये एक शूट होणार होता, पण या कोरोनानी लागली आपली वाट. जे प्रोड्युसर दादा आहे त्यांनी घेतले पैसे थोडे मागे, कारण मार्केटमध्ये पैसे नाही. तर होपफुली आपलं डिसेंबर पर्यंत काही ना काही चांगलं होईल, कारण सगळ्या गोष्टी थांबल्या. इंडस्ट्रीतल्या नाही तर सगळ्याच,
मार्केटमध्ये पैसे नाही, आपण सगळे मागे आलोय, पण होगा जो होगा अच्छा होगा और जल्दी बॉम्ब कुछ लेके आऊंगा मैं बड़े पर्दे में. येस, अगर ऑफ योर फीमेल फॅन इज टेलिंग यू प्राजक्ता इज हर नेम, तुझा आणि विनीचा बेकयाली डान्स खूप छान होता आणि आम्हाला सगळ्यांना आवडला तो वाला. मलाही खूप करायला आवडला तो, चांगला परफॉर्म करायला, कारण ते सॉन्ग माझं फेवरेट आहे. जप्पी वो बसता तर तेवढंच आवडते मला जेवढं पहिल्यांदा मी ऐकलं होतं आणि बघितलं होतं. मलाही मजा. टू लाइन्स फॉर युअर फॅन्स, कॅन यू सिंग फॉर अस? बेखयाली यार, मैं बहुत गंदा गातो, मैं आताच काहीतरी ठीक आहे, तर कान बंद करा, मी पुन्हा काहीतरी सोप येणार सॉन्ग म्हणणार आहे. बे खयाली बेबी तेरा ही खयाल आहे, क्यू बिछड़ना है जरूरी ये सवाल आहे. क्या बात है. मी बाथरूम सिंगर आहे आणि बाथरूम मध्ये जर मी गाणं म्हणत असेल तर मला घरून काहीतरी फेकून मारला जाते. मी गाणं म्हणतो जोर जोराने घरात, जेव्हा मी बोर झालो ना तेव्हा खूप जोराने ओरडत म्हणतो आणि आजी माझी येऊन काहीतरी फेकून मारते, गप्प का आवाज केलाय. काय होत आहे. सो शिव, आय हॅव सम गेम्स, फनी फनी गेम्स, इंटरॅक्टिव्ह गेम्स आहेत, त्याच्यावर तुला 5 पॉइंट आणि 101 रुपये मिळणार आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. माझ्याकडे काही जाहिरातींच्या टॅगलाईन्स आहेत, त्या टॅगलाईन वरून तुला कुठली जाहिरात ती ओळखायची किंवा ब्रँडचं नाव ओळखायचं. ओके, आणि जो फॅन्स पण तुला हेल्प करताय, तो फॅन्सची पण मदत देऊ शकतो. ओके, माय फर्स्ट वन इज स्टील माके मोर. पेप्सी. ये 1 पॉइंट. कर लो दुनिया मुट्ठी में कौन सा है यार? रिलायंस टाइप का है. योर फैंस विल हेल्प. हीरो. नो नो नो. फैंस प्लीज कर लो दुनिया मुट्ठी में. कर लो दुनिया मुट्ठी में. LIC है? नहीं, LIC नहीं है. आइडिया. नो. आइडिया. आइडिया पण नाही. नो. जिओ पण नाही. इट इज नॉट अ सिम कार्ड टॅगलाइन. बर, हिंट आहे मला, हिंट आहे थोडी. आम्ही सर्व बोलता बोलता नाव बोलून गेले. येस. रिलायन्स. नाही. डीजे निकल सेम. येस, रिलायन्स इंडिकॉम. क्या बात आहे. दोन झाले आपण, दोन जिंकलोय. येस, 2 पॉइंट. यू गॉट 2 पॉइंट. वाओ, ग्रेट गोइंग. देन आपल्या नाश्त्याची सोय झाली आहे, नाश्ता करू शकतो आपण 100 रुपीज मध्ये. थर्ड वन इज जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. अभिजीत दादा आलाय. अभिजीत दादा, हेल्प कर बरं टास्क मध्ये. जिंदगी के साथ भी जिंदगी बाद भी. मेसेज वाचला. ओ दादू दादा आला माझ्या. अभि दादा केडकर. तो LIC रे, जिंदगी के साथ भी जिंदगी बाद भी. 3 जिंकलाय अभि दादा. 3 पॉइंट जिंकलोय आपण. 100 रुपीज भेटले की आपण नाश्ता करायला जाऊ आपल्या दादर मध्ये. क्या बात है. वा. देन फोर्थ वन, ठंडा कूल. ते पावडर होती ना. यार ठंडा कूल. यार त्याचं नाव असतं ते होतं ठंडा कूल. नो. यार हेल्प कर होतो ठंडा कूल. प्रवती सिंग ऍड करतात. कामोळ्याची पावडर. अंकिता पावडर. अंकिता सांगते बघ. डर्मिकूल. नॉट डर्मिकूल पावडर. वरती गेलं बघ. उत्तर. नवरत्न ऑइल. ये. नवरत्न. 4 पॉइंट. यो, क्या बात आहे. वा. देन लास्ट वन, दिमाग की बत्ती जला दे. व्हाट इज दॅट? विंटो फ्रेश. ये.
या गोष्टीवर मी एक सांगतो तुला. एक दिन जब लैला रूटी मजनू की किस्मत फूटी, लैला लगी सताने मजनू लगा मनाने, उत्तम टपका फोटा सिखा फिल्मी स्टाइल में डायलॉग बोला रानी पानी. इस बार भी मजनू ने कुछ नहीं किया, जो किया मिंटो फ्रेश की ताजगी ने किया. मिंटो फ्रेश आणि मी सांगतो की इनी जिंकवलंय आपल्याला आणि आपण सगळे मिळून जिंकलोय, तर चल आपण काय करेंगे, नाश्ता मिलेगा नो कॉन्ट्री करेंगे, थोडा समोसा इसको कचोरी आपको बाकी का मैं खा लूंगा. क्या बात है, क्या बात है, वाह वाह वाह. साधारण अभिजित आता इथे आलेला आहे, त्याच्यावरून मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हा सगळ्यांची मैत्री खूप चांगली होती बिग बॉसच्या घरामध्ये, काय सांगशील त्या सगळ्यांच्या संदर्भात? होती म्हणजे, होती म्हणजे आहे, आहे ऑब्व्हियसली आहे. येस मी तुला सांगू का, मी खूप लकी आहे की मैंने बिग बॉस के घर में जो भी चीजें की ना वो अभी तक मेरे साथ में. एक्झॅक्टली. कुठली गोष्ट असू दे की वैशाली ताई, पापा, अभी दादा, विनी, जेवढा जो मेन ग्रुप होता आमचा, तो खरंच आतमध्ये जे रिलेशन होतं ते बाहेर आहे. आणि मला अजूनही माझी काळजी करतात हे लोक, ताई असू दे, दादा, काही गोष्टी मला सांगतात. आम्ही मस्त्या करतो, बोलतो आणि काहीतरी प्लॅन करतो. कधी कधी सगळे बिझी असतात तर नाही होत पॉसिबल, पण आमच्या आम्ही सगळे आहे कनेक्टेड, एकमेकांशी बोलतो व्हिडिओ कॉलवर किंवा फोनवर. कधी बोलतो की अरे यार तुला माहित आहे की आपण असं आमच्याकडे असं झालं, किंवा मला मल्हारच्या गोष्टी सांगतो दादा. तर आहेत जसे, आणि बऱ्यापैकी आम्ही खूप दिवसात 2-3 दिवस आड बोलणं होते आमचं, तर आमची बॉन्डिंग असे. आणि मी लकी आहे की या लोकांना, हे लोक माझ्या सोबत आहे. पप्पा सोबत मजा येते व्हिडिओ कॉलवर. तर आता जसं आपलं लॉकडाऊन संपेल ना, होपफुली कुठेतरी फिरायला जाऊ मस्त गोवा वगैरे. पण यार मला ना गोवा असं नाही जायचंय की गोवामध्ये लोकच नाही आहे तिथे. लॉकडाऊन नंतर सगळे घरी असतील आणि आम्हीच फक्त 4 कुठेतरी फिरतोय. तर म्हणून पूर्ण जेव्हा सगळे लोक असं फ्री होऊन जाईल ना वातावरण, तेव्हा कुठेतरी फिरायला जाणार. येस 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 ऑब्विसली. सो एक प्रश्न मध्ये तुला का फ्रँडली विचारला, मी तो विचारायचा विसरून गेले. बिग बॉस सीझन 1 मध्ये तुला कोण आवडतं? मला हा ट्रँगल आवडायचा, मेघाताई, सई आणि पुष्कर. या तिघांचा ट्रँगल छान होता. पुष्कर खूप पॉझिटिव्ह होता, म्हणजे मला बघायला खूप मजा यायचा आणि शांत होता, टास्क चांगला परफॉर्म करायचा. मेघाताई एक फुल स्ट्रॉंग आणि सई मॅम तर फुल तडका, तर असा ट्रँगल खूप छान होता तो, आणि तो फेवरेट होता माझा ट्रँगल. क्या बात आहे. रोडीज मधला एखादा किस्सा तुझा आवडता शेअर करू इच्छितोस का? मला रोडीज मध्ये माझा एक मित्र होता, म्हणजे खूप प्रियांग होता, बसीर होता, संयुक्त होती, त्यातला एक पंडित होता जो चिरंजीवी नाव आहे त्याचं. तो पूजा करतो मंदिर मध्ये आणि तो धोती घालतो, तर तो रोडीजच्या जर्नीला पण धोती घालून होता. तर त्याला ना आमची काहीतरी मस्त्या व्हायच्या, तर आम्ही टेंट मध्ये राहायचो आणि बाथरूम पण टेंट मध्येच असं काहीतरी राहायचं. पण हवा आली तर तो टेंट पकडून ठेवायचा आणि टॉयलेटला जायचा. ठीक आहे. तर तो पंडित जेव्हा बसला होता, तर आम्ही टेंट उडून दिला होता तो, आणि तो पंडित तसाच बसला राहिला आणि माझ्या हाती कोपरो होता आणि मी ते शूट केलं, पण ते टाकलं नाही उठवाल्यानी. पण आम्ही एवढे धुगाने केल्या, इमॅजिन खूप हवा सुरू आहे, आधी सध्या पकडून बसलेला टेंट को उडा दिया. टेंट हलका असतो ना, त्याला असं फेकू शकतो आणि कोपरो घेऊन असा. तर फुल धिंगाने केले होते आम्ही आणि तो पंडित फुल असा अँटिक पीस आहे. त्याचं नाव जोडलं होतं, एक मुलगी होती, तर तो असा बघायचा की म्हटलं क्या रे, देखो पंडित आहे ना, फिर क्यों ये काम करते, कार वार कर रहे. बोले नाही ना शिव, मग मी गोप्रो घेऊन यायचो, ये देखो पंडित आजकल का. पण तो खूप स्पोर्टिंगली घेतो आणि खूप धिंगाने केले रोडीज मध्ये पण. क्या बात आहे. साधारण सगळ्यांना जाणून घ्यायला आवडणार की लहानपणीचा शिव ठाकरे कसा होता, चुलबुल होता का शांत होता? लहानपणीचा शिव ठाकरे खूप मस्तीखोर होता आणि खूप मार खायचा आईचा, आजचा आताही खातो तो. तर मी जेव्हाही आई बोलायची की 7 पर्यंत घरी, मी यायचो 10:30 ला. मग 10:30 ला आई काडी घेऊन उभी राहायची आणि अशी काडी घेऊन असते, तर मी आई जर आपल्या घराच्या दरवाजाजवळ आहे, तर मी मेन रोडवर, ठीक आहे, 100 मीटर तरी दूर, म्हणजे जवळ नाही जायचं. आई जर जेवढे 3 पावलं समोर येईल, तर मी 3 पावलं मागे तिकडे धावत जाईल. तर जेव्हा पप्पा येतील 11 वाजता, तेव्हा पप्पाच्या मागे मागे जायचं की मी अभ्यास केला, सगळं केलं, पण तरी आई मला मारतीये. तर मी खूप धिंगाने केले आहे मी कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये, आणि आई माझी फुल हिरोईन सारखी मारते, फुल ढिशुम विशुम आवाज काढून. तर आमचं घर फुल फिल्मी आहे. तर मी खूप मस्तीखोर होतो आणि आताही आहे, कुछ चेंज नाही हुआ, फक्त छोटा होतो, आता मोठा झाला.
झाडावर वगैरे कधी चढलायस का तू, चिंच तोडायला, कैरा तोडायला, असं काही किस्से आहेत का? तुला एक हाई शपथ, तू हा ना मला कुठल्याच लाईव्ह मध्ये नाही विचारला, मी सांगतो तुला, मला आठवला पण. तर तुला माहिती पेरू चोरायला जातात लहानपण, चोरायला मी बाजूची थोडे तीन चार घर दूर कुठली काकू आहे तिथे पेरू एवढे लागतात, देतच नाही यार. तुम्हाला प्लॅन तर त्याच्यात काय करायचं, शर्ट होत आहे ना, शर्ट को ऐसे पकडणे का, त्याच्यात पेरू जमा करायचं. आता मग तिघ जण, तर मी चढलो वरती आणि खाली होते दोन, ठीक आहे, सर्व्हिस गल्ली मधून, आणि पेरू फेकायचे तो जवळ पकडायचं, पेरू फेकायचे जवळ पकडायचं, आणि त्याच्यात ना काकू आली बाहेर तर हे दोघं पडून गेले आणि मी झाडावर असाच, मी ना असंही नाही करत असं स्टॅच्यू हल्लो तर दिसेल. तर काकू आल्या गेल्या, म्हटलं आता हलतो, आता खाली उतरून पडून जातो, नाही गेलो यार. पुन्हा थोड्या वेळ काकू आल्या, भांडी घासत बसल्या, म्हटलं यार भांडी घासतीया आणि मी किती वेळ थांबू, 15 मिनिटं मी स्टॅच्यू. मग थोड्या वेळ मी ना पाय असे करू लागले, एक पत्ती पडली आपल्या पेरूच्या झाडाची आणि काकूनी वर बघितलं ते मी असाच होतो, म्हणे शिव आहे का, शिव आहे का, म्हणे अरे बघितलं आता खाली उतर. खाली उतरलो तर पकडला गेलो होतो आणि खूप वाट लागली होती तेव्हा. अरे बाप रे बाप, पण खूप फनी किस्सा होता हा, लाईक स्टॅच्यू वाला. तर तुला मला वाटतं स्टॅच्यू वाल्यावरून तुला बिग बॉस चा पण एक स्टॅच्यू वाला स्टंट आठवला असेल की येस, जेव्हा घरचे आतमध्ये येतात, घरची फॅमिली येते तेव्हा, हा तेव्हा तुमचा सगळा प्रवास कसा होता, कसा फिलिंग होता त्या सगळ्या, तेव्हा आई आतमध्ये आली होती तेव्हा ना. मला खरं सांगू तर असं खूप मजापेक्षा एक होतं की आई येणार आहे, मला माहिती होतं, पण एक होतं की आईनी आता मला सोटे नको द्यायला यार, काही चुकलंय, मी काही मस्त दिगाने केले होते, ज्यात काही गोष्टी केल्या होत्या, तर ते झालं आल्याबरोबर मी असं होतो की नको नको नको, आई आल्याबरोबर सुरू झाली, आई असं तसं म्हटलं आई आता प्लीज नको ना, आई आई असं असं आई नको ना, तो मम्मा जी सुरू होई ना तो खतमी नाही होई मेरे, तो नंतर पण मजा आली होती. आणि मी असं होतं ना की मम्मा येत आहे असं नव्हतं, मम्मा येत आहे मारेल मला, तो ऐसा था. तर आम्ही पण मजा आली होती तेव्हा, तेव्हा सगळ्यांची फॅमिली, सगळी पॉझिटिव्हिटी आली होती पुऱ्या घरात आणि सगळे वाट बघतात. आज त्या आपल्या अभिदादाच रात्री खूप डोळ्यासमोर येते माझ्या, तो मैं पागलपंती वाला पीछे लगता हूं, तो साधारण सकाळी 8 वाजता गाणं लागायचं तुम्हाला उठवायला, ते आता मिस करतो घरी, सकाळी 8 वाजता गाणं वगैरे लावून उठतो वगैरे, असं काही ऐका असं नाही होत, बट ती मिस कर बघ, कधी पॉसिबल नाही होत. गाणं लागलं की सगळे उठायचे, ते गाणं लागलं तर आई पप्पा आजी तिघही मिळून मला तो असं काही होत नाही, बट मिस होते की यार उधर मजा आता था ना. फॅन्स पण तुला खूप छान माहिती आहे ना, जितना दिखा, आणि कसं असते सोशल मीडिया ऐसा आहे ना की मेरी चीज मैं जो दिखाना चाहता हूँ वही मैं दिखाऊंगा. एक्झॅक्टली, माझ्या घरी जर मी काहीतरी काहीतरी वाईट गोष्ट करतोय, भांडण करतोय आईसोबत, किंवा कधी कधी वाद होतात आईसोबत, ते नाही दाखवेल मी, आईसोबत काहीतरी छान छान तेच दाखवेल, मतलब जो मे को दिखाना वही मैं दिखाता हूँ. मला असं वाटतं की कुठल्याही कोणाची लाईफ, कोणाचा वेळ आपण सल तर नक्की करूया एकमेकांना, पण जर कुठल्या मुलीला तिच्या आईवर, तिच्या बहिणीवर, तिच्या कॅरेक्टरवर, किंवा कुठल्या बॉयफ्रेंडवर, किंवा कुठले नका जज करू ना. मला असं वाटतं की राम एकच होते, सीता माता एकच होती, आपण सगळे मनुष्य आहोत, आम्ही आपण शरीर घेतलं म्हणजे आपण चुका करतो, चुका करूया, मजा करूया यार, एक दुसऱ्याला कशाला उचलू टाइम वेस्ट. मोस्ट ऑफ द फॅन्स आर टेलिंग यू की विना बरोबर एकदा लाईव्ह ये प्लीज, आम्हाला दोघांनाही बघायचंय सोबत एकदा. अरे आम्ही प्लॅन करतोय, आता माझे 3-4 लाईव्ह झाले की आम्ही प्लॅन करू. मी काय करत, प्रॉब्लेम काय झालाय, माझे आधी खूप लाईव्ह झाले, मग आता मी मध्ये थांबून गेलो की उगाच म्हणजे परिस्थिती शिव ठाकरे जो आहे कोणालाही दुखवत नाही असं काहीतरी मी ट्राय करतोय, कोणी हर्ट नको व्हायला, तर मी थोडं दुखवतोय, कोणी गेटवर आलं मला भेटायला तर मी दुरून असं करतोय, त्याला आधी बोलवत आणि ते होपफुली समजून घेतील. आणि मला वाईट वाटत पण अभि मेरे पास ऑप्शन नाहीये, मला कुठून बाहेरून वाटतं, कोणी सेल्फी विचारतं घराजवळ येऊन तरी मी नाही म्हणतोय. खूप म्हणजे त्याने म्हटलं काय होतं, म्हटलं सर
काय होतं म्हणजे तुमची सेल्फी अजून 10 लोक बघतील, म्हणजे शिव ठाकरेच नाही करत आहे तर मी गेटच्या आतमध्ये येऊ नाही देत आहे, खरंच नाही भेटत आहे, मित्रांना नाही भेटत आहे. तर मी या गोष्टी करतोय आणि मला असं वाटतं यात चुकीचं काय नाही, कारण माझी फॅमिली मला जपायची आहे आणि बाकीच्यांना मी ऑब्व्हियसली लॉकडाऊन नंतर मी एक तास उभा राहून सगळ्यांना भेटेल, छानपैकी बोलेल, सेल्फी देईल, सगळ्या गोष्टी करेल. पण सध्या मी त्या ज्या बाकी गोष्टी असतात की घरी बोलवून आपण जो बाहेरून येईल कुठून तरी, पुरी अमरावती फिरून, जर मी अमरावती आहे किंवा मुंबईत कुठेतरी फिरून तो मुंबईला येईल आणि घरात येईल तर उगाच मला जपावं लागेल माझ्या फॅमिलीला. तर मी जपतोय आणि होपफुली सगळे समजतील की आता कुठलाही राग वगैरे नका येऊ देऊ आणि नंतर आपण छान भेटू, सेल्फी काढू, गप्पा मारू. तर या गोष्टी क्या बात आहे, थँक्यू सो मच शिव. बरेचसे फॅन्स तुला या ठिकाणी प्रश्न विचारतात, पण तुमचे प्रश्न आपण इतर दिवशी पण घेऊयात कारण सध्या टाइम लिमिटेशन आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग अस युअर टाइम आणि असंच हसत राहा, एंटरटेन करत राहा, नवीन नवीन शोज म्युझिक मधून आम्हाला भेटायला ये आणि मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि काळजी घे तू तुझ्या फॅमिलीची आणि तू खूप चांगलं काम करते, चांगल्या जेवढे सेलिब्रिटी आहे कुठले लोकांना जे आवडतात ते लोकांना तू लाईव्ह घेऊन येते, त्यांच्याकडनं लोक काही शिकतात, लोकांचे कमेंट्स त्यांना माहिती होतात की अरे यार ही चीजे भी है, तर ती खूप मोठी आणि चांगली गोष्ट आहे. तो ते को सल्यूट और फुल रिस्पेक्ट आणि टेक केअर. बाय 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 बाय.